दहा सरकारी कार्ड जे जर तुमच्याकडे असतील तर सरकारच्या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला आपोआप मिळणार आहे हे कार्ड बनवणं अतिशय सोपं आहे मोबाईलवर घर बसल्या पाच ते दहा मिनटाच्या आत तुम्ही हे कार्ड बनू शकतात आणि हे जर तुम्ही बनवून घेतले तर तुम्हाला सरकारच्या शंभर टक्के योजनांचा लाभ घेता येईल सरकारच्या योजना भरपूर आहेत त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि कार्ड देखील बरेच आहेत पण त्यातल्या त्यात आम्ही दहा असे निवडं कार्ड आणलेले आहेत की जे खरंच खूपच फायदा घडून आणतात त्यातलं एक कार्ड तर असं आहे की जे तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत तुमचा कोणताही आजार बन्या बरा होण्यासाठी रक्कम देत असतं तर दुसरं कार्ड तुम्ही साठ वर्षाचे झाल्यानंतर दहा ते बारा लाख रुपये तुम्हाला निवृत्ती योजना किंवा पेन्शन म्हणून देत असतं तसेच यातील एक दोन कार्ड असे जे तुम्हाला राहण्यासाठी घर खाण्यासाठी अन्न तसेच खर्च करण्यासाठी पैसे आणि सरकारी नोकरीसुद्धा मिळून देऊ शकतात चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये की कोणते असे दहा महत्त्वाचे कार्ड आहेत की ज्याच्या मार्फत तुम्ही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तर घेऊ शकताच पण कदाचित सरकारी नोकरीला देखील पात्र होऊ शकता आता कार्डांच्या लिस्टमधलं पहिल्या क्रमांकाचं जे कार्ड आहे तर ते आहे, आहे आयुष्यमान भारत कार्ड, कार्ड हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत उपचार हे मोफत मिळतात अगदी शेकडो हजारो कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला तुमचा आजार कुठलाही असू द्या कितीही गंभीर आजार असू द्या सरकारी तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर आजार पाच लाख रुपयापर्यंत मोफत केले जातात अगदी खाजगी मेडिकल इन्शुरन्समध्ये जे आजार त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार केला जात नाही ते तेही उपचार इथे सरकारी कार्डमार्फत मोफत होत असतात हे कार्ड तुम्ही मोफत घरबसल्या मोबाईलद्वारे देखील काढू शकतात तर त्याची लिंक देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता पहिलं कार्ड जे होतं जे तुम्हाला आजार बरा करायसाठी पाच लाख रुपये देत होतं पण दुसरं कार्ड हे त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आजार नुसता पैसे देऊन बरा होत नाही तर तुमची पूर्ण आरोग्याची हिस्ट्री ज्यावेळेस डॉक्टरला समजते एट टू झेड तुमचं आरोग्य डॉक्टरला समजतं त्याच वेळेस तो आजारावर योग्य उपचार करू शकतो तर त्यासाठी आहे दुसरं कार्ड म्हणजे आभा कार्ड आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर कार्ड आहे या कार्डला आधार कार्ड सारखा का, चौदा अंकी नंबर दिलेला असतो हा नंबर एकदा टाकला का तुमच्या आयुष्यात तुम्हाला आतापर्यंत कोणते आजार झाले त्या आजारावर तुम्ही काय उपचार केले कोणत्या दवाखान्यात केले कधी केले तुमच्या तुम्हाला आरोग्याच्या काय समस्या आहे म्हणजे तुमच्या आरोग्याविषयी पूर्ण कुंडली डिजिटल पद्धतीने या कार्डावर सेव्ह झालेले असते जो कुठलाही डॉक्टर त्यावरनं ते ॲक्सेस करू शकतो आणि तुम्हाला जो आत्ता आजार झालेला आहे त्या आजारावर अगदी सहजपणे उप उपचार करू शकतो हे देखील कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे काढणं देखील अतिशय सोपं आहे तर ते कसं काढायचं घर बसलं तर त्याविषयी मा जी काय लिंक आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता पुढचं कार्ड फार विशेष आहे जे तुम्हाला राहण्यासाठी घर खाण्यासाठी अन्न तसेच अपघात झाल्यास भरपूर सारा विमा अगदी देऊ शकतं तर ते कार्ड आहे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारने बनवलेलं आहे यामध्ये बांधकाम मजुरापासनं ड्रायवर टॅक्सीवाला तसेच छोटे व्यावसायिकसुद्धा येत असतात हे जर कार्ड तुमच्याकडे असेल जर हे काढणं फार सोपं आहे मोबाईलच्या माध्यमातून करू शकता पण हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केंद्र सरकारकडून आर्थिक सहायता मिळू शकता अगदी मोफत म्हणजे झिरो टक्के व्याजदरावर कर्ज देखील मिळू शकतात पी एम आवास योजनेअंतर्गत तुम्हाला याच्यामार्फत घरसुद्धा मिळू शकतं त्याचबरोबर राशनसुद्धा याच्यामार्फत तुम्हाला भेटू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कुठला अपघात झाल्यास था, तुम्हाला दोन लाखाचा जो काय इन्शुरन्स आहे किंवा विमा आहे तर तो भेटू शकतो आणि भविष्यात या कार्डाद्वारे तुम्हाला वर्षाला छत्तीस हजार रुपयेसुद्धा भेटत असतात जे की तुम्हाला हे कार्ड असल्याशिवाय भेटणार नाही तर इतके फायदे या ई श्रम कार्डाचे आहेत त्यामुळे प्रत्येकाने हे कार्ड काढणं आवश्यक आहे तर याची पात्रता चेक करण्यासाठी किंवा तुम्हाला हे काढण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रत्येक लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे यानंतरचं पुढचं कार्ड जे तुम्हाला साठ वर्षाचे झाल्यानंतर दहा ते बारा लाख रुपये देऊ शकतं तर ते कार्ड आहे श्रमयोगी मानधन कार्ड हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ज्यावेळेस तुमचं वयाचं साठ वर्ष पूर्ण होईल तर त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी भेटायला सुरू होतील म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये आणि साठ नंतर जर तुम्ही वीस तीस वर्ष त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी तुमचं आयुष्य जर असेल तर तुम्ही भरपूर म्हणजे दहा ते बारा लाख रुपये याच्यामधनं तुम्हाला नियमित मिळत राहणार आहे आता यानंतरचं पाच नंबरचं कार्ड खरोखर बेरोजगार लोकांसाठी आहे ज्याचं नाव आहे एम सी एस कार्ड किंवा नॅशनल करिअर स्कीम कार्ड या कार्डद्वारे सरकार तुम्हाला मोफत ट्रेनिंग देतं सरकारी तसेच प्रायव्हेट नोकऱ्यांचे जे काय इन्फॉर्मेशन आहे ती दिली जाते किंबहुना यामार्फत सरकारी नोकरी देखील तुम्हाला लागू शकते यासाठी ह्या कार्डसाठी तुमचं शिक्षण फार असलं पाहिजे असं काय नाही तुम्ही अडाणी असाल किंवा कमी शिकलेलं असाल किंवा जास्त शिकलेलं असाल तर सर्वांसाठी नोकरी उपलब्ध आहे ट्रेनिंगसुद्धा मोफत पद्धतीनं उपलब्ध आहे आता यानंतर एक असं कार्ड आहे की ज्यामार्फत तुम्ही घर बसल्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता तुमच्या आजारावर त्यांचं ओपिनियन घेऊ शकता ज्यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज नाही एक साधं कार्ड जर तुमच्याकडे असेल तर मोबाईल ॲपद्वारे तुम्ही डॉक्टरांकडून तुमच्या आजाराविषयी माहिती घेऊ शकता प्रिस्क्रिप्शन घेऊ शकता गोळ्या औषधांची चिठ्ठी त्यांच्याकडून घर बसल्या मिळवू शकता पण त्याआधी असेच एक दोन कार्ड जे महत्त्वाचे आहेत तर ते कार्ड जे की तुम्हाला माहिती आहे कदाचित तुमच्याकडे असतील तेतलं एक म्हणजे पॅन कार्ड तर पॅन कार्डसुद्धा सगळ्यांकडे आवश्यक का आहे अठरा वर्ष जसे कंप्लीट होतात तसे प्रत्येकाने पॅन कार्ड काढणं आवश्यक का आहे त्यानंतर दुसरं आहे वोटर कार्ड जे तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक असतं त्यानंतरचं आहे राशन कार्ड की जे तुम्हाला मोफतपणे जे काय धान्य आहे तर ते, ते मिळवण्यासाठी असतं आता त्यानंतरचं एक असं कार्ड की जे तुम्हाला घर बसल्या डॉक्टरांशी त्या ठिकाणी चर्चा घडून आणतं डॉक्टरांकडनं तुमचा वैद्यकीय दे सल्ला देखील तुम्हाला मोफतपणे घेता येतो अगदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत घर बसल्या सल्ला देणारं हे ॲप त्या ठिकाणी कार्ड आहे ई संजीवनी ओ पी डी कार्ड हे हे त्या ठिकाणी भारत सरकारने सुरू केलं होतं करोना काळामध्ये की ज्यावेळेस पेशंटला बाहेर जाणं त्या ठिकाणी मुश्किल होत होतं तर त्या काळात या योजनेची त्या ठिकाणी सुरुवात झाली होती पण तरीसुद्धा अजून हे कार्ड त्या ठिकाणी चालू आहे ते यामार्फत तुम्ही ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तुमचा आजार कुठला आहे त्याविषयी गोळ्या औषधं त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता जे की तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटतील आणि जे मेडिकलवर दाखवल्यानंतर तुम्ही घर बसल्या यामार्फत उपचार देखील घेऊ शकता आता यानंतर दहावं आणि शेवटचं कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड जे शेतकऱ्यांसाठी आहे तुमच्या नावावर थोडी जरी शेतजमीन असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता की ज्यामार्फत तुम्हाला तीन लाख रु रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज तात्काळ उपलब्ध होत असतं यामध्ये शेतीसाठी लागणारे कर्ज असतील शेतीच्या कामासाठी शेतीची अवजारं घेण्यासाठी अशा विविध प्रकारच्या कामांसाठी किसान क्रेडिट कार्डमार्फत तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी बिनव्याजी भेटत असतं किसान क्रेडिट कार्ड हे तुम्ही भरपूर बँकांचं काढू शकता तुम्ही स्टेट बँक कॅनरा बँक किंवा कोणत्याही ज्या जवळपास भरपूर बँक ह्याच्यामध्ये आहेत तर कोणत्याही बँकमध्ये जाऊन तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी याच ह्याच्यामार्फत हे करू शकता तर हे होते मित्रांनो असे काही महत्त्वाचे कार्ड की ज्यामार्फत तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ त्या ठिकाणी भेटू शकतो लाभ तुम्ही त्या ठिकाणी आरामशीर लाभार्थी त्या ठिकाणी होऊ शकता हे प्रत्येक कार्डाची जी काय ऑनलाईन लिंक आहे की हे काढण्यासाठी जी लिंक मी स्व याच्यामध्ये मोबाईल मो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे नक्कीच ती लिंक त्या ठिकाणी चेक करा तुमचे काय डाऊट आहेत किंवा अजून कुठले कार्ड आपण त्या ठिकाणी माहिती द्यायला पाहिजे का कुठल्या कार्डविषयी तुम्हाला माहिती आवश्यक आहे तर तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा